सावधान, राज्यात दुर्मिळ स्क्रब टायफस आजाराचा शिरकाव। राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव। एकट्या बुलडाणा जिल्ह्यात 9 रुग्ण, आरोग्य विभाग आता हाय अलर्ट मोडवर। गेल्या 2.5 वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत असताना आता राज्यात स्क्रब टायफस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग आता हाय अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे। स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार असून या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात, तर आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून 1-2 रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात। मात्र आता 1-2 नव्हे तर तब्बल 9 रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। स्टार्ट। खामगाव तालुक्यामध्ये सामान्य रुग्णालय खामगाव आणि काही खासगी जे रुग्णालय आहे तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याकडे स्क्रब टायफसचे 9 रुग्ण संदर्भित म्हणजे आपल्याला माहिती दिली। या 9 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे खामगाव तालुक्यातील आहे आणि 3 रुग्ण हे शेगाव तालुक्यातील 2 आणि जळगाव दामोद तालुक्यातील 1 असे आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि ह्या 9 पैकी 3 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे। 6 रुग्ण हे उपचाराखालील आहे। एका रुग्णाला त्यापैकी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेले आहे। उरलेले 5 रुग्ण हे खामगाव येथे उपचाराखाली आहेत। आणि हे स्क्रब टायफसचे जे रुग्ण आहे हे एक चिगर माईट म्हणून एक कीडा असतो जो प्राण्यांच्या अंगावर किंवा झाडाझुडपामध्ये असतो। तर याचा चावा घेतल्यामुळे रुग्णांना ताप, अंगदुखी, डोकदुखी यासारखे लक्षणं निर्माण होतात। आणि हे ताप सारखे जे लक्षण आहे आणि त्याच्या चाव्याचं एक निशाणी असते इश्चार म्हणतो आपण त्याला। तर अशा याच्यावरनं त्याचं निदान केलं जाते आणि सोबत लॅबोरेटरीचे रिपोर्ट असतात, तर त्याच्या आधारे त्याचं निदान निश्चित करून त्यांना लवकरात लवकर उपचार केला तर हे रुग्ण पूर्णपणे बरे होतात। जर का यांना अशा रुग्णांनी ताप अंगावर काढला आणि 7-8 दिवसापेक्षा जास्ती दिवस जर का त्यांनी अंगावर ताप काढला तर मात्र हे रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते। खबरदारी काय घ्यायला पाहिजे रुग्णांनी? खबरदारी विशेष करून शेतमजूर, शेतकरी जे रानावनात शेतात काम करतात, काही गुरुढोरं चारायला जे जंगलामध्ये शेतामध्ये जातात, तर अशा लोकांनी आपल्या शरीराचं पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालणं आवश्यक आहे की जेणेकरून कोणता कीडा वगैरे चावा होणार नाही। आणि आजूबाजूचं गावातील किंवा रहिवासी भागातील गाजर, गवत हे नष्ट करणं, तणनाशक फवारणं, उंदराचे बिळं नष्ट करणं आणि आपल्या गुराढोरं जी आहेत यांचे स्वच्छतेची काळजी घेतली तर ह्या आजारावर ह्या आजारापासून रुग्णांचं संरक्षण होऊ शकतं। थँक्यू।